आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते. सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. चीनमुळे संपूर्ण जगाला धोका असल्याची टीका. गुजरातमध्ये विषारी दारू पिल्यामुळे 24 जणांचा मृत्यू. बंगाई देवी यात्रेला उत्साहात सुरुवात, लाखो भाविकांची गर्दी. राज्यपाल खासदार पदासाठी व्यवहाराचे बेळगाव कनेक्शन. शिवाजी विद्यापीठातर्फे सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी उपक्रम. बेंगळूर येथे संशयित दहशतवाद्याला अटक. ब्लॅकमेल तक्रारी मागे काँग्रेसचा बडा नेता असल्याचा आरोप. महिला आघाडीतर्फे डेंग्यू प्रतिबंधक औषधाचे वितरण. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांची आरटीओ अधिकाऱ्यांना सूचना. गणेश उत्सव महामंडळासाठी मार्गसूची जाहीर. Sapa and Sons, the Textile Mall, grand opening on 26th June at Tilakwadi, Belagavi. Something happens when you see a perfect moment, where you lose yourself in a new perspective. Strange energy runs through your mind. The moment you see those shining eyes, before you realize, a smile spreads unknowingly. The heart beats rapidly. Finding the right moment is like finding the right partner. One click and it's yours. The all new Z62. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. चीनचा ब्रिटनसह जगाच्या समृद्धी व सुरक्षेला फार मोठा धोका असल्याचा दावा ब्रिटनचे पंतप्रधान पदाच्या स्पर्धेतील हुजूर पक्षाचे उमेदवार ऋषी सुनक यांनी सोमवारी केली. अमेरिका आणि भारताला चीनने आपले लक्ष केले आहे, हा याचा सर्वात मोठा पुरावा असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. सोमवारच्या दूरचित्रवाणी वाहिनीवरील चर्चेपूर्वी सुनक यांनी त्यांच्या संदेशात चीनच्या आक्रमक धोरणाचा उहापोह केला. रेडी फॉर ऋषी या त्यांच्या ऑनलाईन प्रचार मोहिमेत सुनक यांनी सांगितले की माझी पंतप्रधानपदी निवड झाल्यास तंत्रज्ञान क्षेत्रातील चीनचा दबदबा कमी करण्यासाठी नॉर्थ अटलांटिक ट्रिएटी ऑर्गनायझेशन या लष्करी आघाडीच्या धर्तीवर सार्वभौम देशांसाठी एक नवीन सुरक्षा आघाडीसह विविध उपाययोजना करेन. ब्रिटनमध्ये असलेली चीनची 30 केंद्रे बंद करेन. जगात चीनचे सर्वाधिक कन्फ्युशियस केंद्र ब्रिटनमध्ये आहे. चीनच्या अर्थपुरवठ्याने सुरू असलेल्या या केंद्रातर्फे चीनी संस्कृती व भाषा केंद्र म्हणून ते कार्यरत असतात. परंतु पाश्चात्य देश आणि चीन दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर असा आक्षेप घेतला जात आहे की चीन त्याचा आपल्याला अनुकूल प्रचारासाठी वापर करत आहे, असे त्यांनी सांगितले. गुजरातमध्ये विषारी दारू पिल्यामुळे 24 जणांचा मृत्यू. गुजरातमधील बोटाद जिल्ह्यामध्ये विषारी दारू पिल्यामुळे 24 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतांमध्ये अहमदाबादमधील 4 लोकांचा समावेश आहे. तसेच विषारी दारू पिल्यामुळे 30 पेक्षा अधिक लोकांची तब्येत बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी काही रुग्णांची अवस्था गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी पहाटे बारवळा तालुक्यातील रोजिड गावात आणि आसपासच्या इतर गावांमध्ये राहणाऱ्या काही लोकांची प्रकृती अचानक बिघडली. परिणामी सगळ्यांना बारवळा आणि बोताड शहरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणी दरम्यान या सगळ्यांनी विषारी दारू पिल्यामुळे या सगळ्यांची प्रकृती खालावल्याचे समोर आले. गुजरातमध्ये दारूबंदी असतानाही अवैध पद्धतीने दारू विकली जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी उपअधीक्षक अशोक यादव यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मंगाई देवी यात्रेला उत्साहात सुरुवात, लाखो भाविकांची गर्दी.
वडगावची आराध्य दैवत श्री मंगाई देवी यात्रेला आजपासून सुरुवात झाली असून भाविकांनी मोठी गर्दी लोटली आहे. आता सुमारे 4 दिवसांपर्यंत हा यात्रेचा उत्साह टिकून राहणार असल्याची चर्चा आहे. कोरोनामुळे 2 वर्षे यात्रा साजरी करण्यात आली नव्हती. या वर्षी मात्र उत्साहात साजरी होत आहे. वडगावच्या मंगाई देवीच्या यात्रेला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. मंदिराचा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेलाय. गोवा महाराष्ट्र आदी ठिकाणांहून आलेल्या हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेऊन धन्यता मानली. शेकडो लोकांनी देवीच्या मंदिरावर कोंबड्या फेकून आनंदोत्सव साजरा केला. वडगावातील विष्णू गल्ली पाटील गल्ली आदी ठिकाणी विकल्या गेलेल्या कोंबड्या खरेदी करणाऱ्या भाविकांनी मंदिरावर फेकून देवाला अर्पण केले. सकाळी 10 वाजता मंगाई देवीची विशेष पूजा करण्यात आली. त्यानंतर 12 वाजता देवीची दुसरी आरती करण्यात आली. या यात्रेत मंगाई देवीचे पूजन केल्यास पाऊस आणि पीक चांगले येईल असा विश्वास आहे. त्यामुळे आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने येऊन देवीची पूजा केली. तसेच देवीला बकऱ्याचा बळी देऊन मांसाहाराचे जेवण करण्यासाठी देखील मोठी उत्साही वर्दळ दिसून आली. गर्दीच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी DCP रवींद्र गडादी यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्यपाल खासदार पदासाठी व्यवहाराचे बेळगाव कनेक्शन. 100 कोटी रुपयात राज्यपाल पद आणि राज्यसभेची खासदारकी देण्याचे आमिष दाखवून फसवणुकीचा प्रयत्न करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा CBI ने भांडाफोड करीत 4 जणांना अटक केली आहे. अनेक राज्यात हे रॅकेट कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार CBI ने या प्रकरणी विविध ठिकाणी छापे टाकले होते. त्यात रॅकेटमध्ये कार्यरत 4 जणांना अटक करण्यात आली तर 1 जण पथकातील अधिकाऱ्यांवर हल्ला करीत फरार झाला. कमलाकर प्रेमकुमार बंडगर लातूर महाराष्ट्र, रवींद्र विठ्ठल नाईक बेळगाव कर्नाटक, महेंद्रपाल अरोरा अभिषेक बोरा आणि मोहम्मद एजाज खान दोघे राहणार दिल्ली अशी संशयितांची नावे आहेत. बेळगावात अटक केलेल्या व्यक्तीचे नाव रवींद्र विठ्ठल नाईक असे असून ही व्यक्ती शहरातील सदाशिवनगर परिसरात राहत असल्याचे समजते. याबाबत पोलिसांनी संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा दिला नाही. शिवाजी विद्यापीठातर्फे सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी उपक्रम. सीमा भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यासाठी श्री शिवाजी विद्यापीठ सज्ज आहे. काही अभ्यासक्रम मोफत तसेच काही अभ्यासक्रम सवलतीच्या शुल्क आकारणीतून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र प्रमुख प्राध्यापक भारती पाटील यांनी केले. सीमा भागातील विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी मंगळवारी येथील श्री तुकाराम सांस्कृतिक भवन येथे विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी त्यांचे स्वागत केले. प्राचार्य आनंद मेणसे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता उघाडे यांनी केले. व्यासपीठावर माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर उपस्थित होते. तसेच विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुख असणारे प्राध्यापक जगत कराडे, प्राध्यापक अवनीश पाटील, प्राध्यापक नंदकुमार मोरे, प्राध्यापक नवनाथ वठेकर, प्रवीण प्रभू, प्राध्यापक कविता वड्राळे आदी उपस्थित होते. बेंगळूर येथे संशयित दहशतवाद्याला अटक. काही दिवसांपूर्वी संशयित दहशतवाद्याला श्रीरामपूर येथून अटक करण्यात आली होती. त्यानंतर रविवारी रात्री टिळकनगर येथे लपून बसलेल्या संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली. CCB पोलिसांनी ही कारवाई केली. अख्तर हुसेन लष्कर मूळ राहणार आसाम असे अटक केलेल्याचे नाव आहे. हा संशयित टिळकनगर येथे भाडोत्री घरामध्ये वास्तव्यास होता. लष्कर हे तोयबा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या आरोपावरून त्याला अटक करण्यात आली. त्याच्या संपर्कात असणाऱ्या आणखी 3 पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयित दहशतवादी वास्तव्यास असल्याची निश्चित माहिती मिळाल्यानंतर CCBच्या 30 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या पथकाने रविवारी रात्री कारवाई केली. अख्तर घरी आला त्यावेळी पोलिसांनी छापा टाकून त्याला अटक केली. ब्लॅकमेल तक्रारी मागे काँग्रेसचा बडा नेता असल्याचा आरोप. सध्या सरकारी अधिकारी राजकुमार टाकळे यांच्यावर आरोप करून चर्चेत आलेल्या नव्याश्री यांनी आता काँग्रेस नेत्यांचा यामध्ये सहभाग असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. तसेच आपण त्याचे नाव लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की माझ्या विरोधात ब्लॅकमेल व हॅनीट्रॅपचा गुन्हा दाखल करण्यामागे एका काँग्रेस नेत्याचा हात आहे. राजकुमार टाकळे यांच्याशी आपले लग्न झाल्याचा पुनरुच्चार देखील तिने केला. या प्रकरणाच्या तपासणीसाठी APMC पोलिसांनी सदर युवतीला बोलावून घेतले होते. मी परदेशात असल्याने मला या प्रकरणाची काहीही कल्पना नव्हती. भारतात आल्यानंतर अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याचे कळाले. त्याच्या विरोधात
आपण फिर्याद दिली आहे. या प्रकरणात असणाऱ्या सर्वांविरुद्ध कायदेशीर लढाई देईन. त्यांना शिक्षा झाल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही असेही तिने माध्यमांना सांगितले. ಸರ್ ಇವಾಗ ದಯಮಾಡಿ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಮೊದಲು ರಾಜ್ಕುಮಾರ್ ಟಾಕ್ಲೆ ಅವರ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಗೆ ನಾನೇನು ದೂರನ್ನ ದಾಖಲೆ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಅದಕ್ಕೆ ಒಂದಷ್ಟು ಮೆಡಿಕಲ್ ಟೆಸ್ಟ್ ಆಗ್ಬೋದು, ಮಾಜರ್ ಆಗ್ಬೋದು, ಎಲ್ಲವನ್ನ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ನಾನು ಮೊದಲಿಗೆ ಮಾಡಬೇಕಾದಂತ ಕೆಲಸ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಗೆ ತನಿಖೆಗೆ ಸಹಕಾರ ಮಾಡಬೇಕಾದಂತ ಕೆಲಸ. ಆಮೇಲೆ ನಾನು ಏನು ವಿಚಾರಗಳನ್ನ ಹೇಳಿದ್ದೀನಿ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಾನು ಅದನ್ನ ಖುದ್ದಾಗಿ ಬಂದು ಮಾತಾಡ್ತೀನಿ. ಮೊದಲು ಈ ತನಿಖೆ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ನನಗೆ ಸಹಕಾರವನ್ನ ಕೊಡಬೇಕಾಗಿದೆ. ಆದ್ರಿಂದ ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಟ್ಟಾಗಿ ಸೇರಿ ಒಂದು ಸತ್ಯವನ್ನ ಬಯಲಿಗೆ ಹೇಳುವಂತ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ಮತ್ತೆ ಶಿಕ್ಷೆಯನ್ನ ಕೊಡಿಸಬೇಕಾಗಿದೆ. ಆ ಇದಾದ್ಮೇಲೆ ನಾನು ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ಬಂದು ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಇದೇ ಮಾಧ್ಯಮದ ಮುಖಾಂತರ ಯಾರು ನಾಯಕರು ಏನು ಎತ್ತ ಯಾರ್ಯಾರು ಶಾಮೀಲ್ ಆಗಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋರ ಮುಖವಾಡವನ್ನ ತನಿಖೆಯಿಂದ ಬಯಲಾದ್ಮೇಲೆ ಹಾಗೆ ನಾನೇ ಖುದ್ದಾಗಿ ಬಂದು ಎಲ್ಲ ವಿಚಾರವನ್ನು ಮಾಡ್ತೀನಿ. ಮಹಿಳಾ ಆಘಾಡಿತರ್ಫೆ ಡೆಂಗ್ಯೂ ಪ್ರತಿಬಂಧಕ ಔಷಧಾಚೆ ವಿತರಣ. महिला आघाडीतर्फे चिकनगुनिया आणि डेंग्यू यांच्या औषधाचे मोफत वितरण करण्यात आले. सुमारे 900 लोकांना गणपत गल्ली व मार्केट परिसर येथे मोफत ड्रॉप्स घालण्यात आले. कारण की पावसाळ्यात डेंग्यू व चिकनगुनियाचे प्रमाण जास्त वाढलेले आहे, त्या अनुषंगाने सर्वसामान्य लोकांच्या प्रकृतीचा विचार करून मोफत ड्रॉप्सचे महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ रेणू किल्लेकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आले. यावेळी महिला आघाडीच्या कार्यकर्त्या प्रिया कुडची, मंजुषा कोलेकर, अर्चना देसाई, कांचन भातकांडे, भाग्यश्री जाधव, अर्चना कावळे, प्रभावती सांबरेकर, कांचन यळुकर, सुजाता बामुचे, रेखा गोजगेकर, आशा सुपली आदी उपस्थित होत्या. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांची आरटीओ अधिकाऱ्यांना सूचना. सरकारी अधिकाऱ्यांकडून नियम पालन आवश्यक आहे, मात्र नियमाचा बडगा दाखवून गोरगरीब वाहन चालकांवर अन्याय करू नका, अशी सूचना बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आरटीओ अधिकाऱ्यांना केल्या. बेळगाव ग्रामीण विभागात रिक्षा आणि टेम्पो चालवून चरितार्थ चालविणाऱ्या कष्टकरी वर्गावर अनेक मार्गाने अन्याय होत आहे, अशी माहिती काही व्यावसायिकांनी आमदारांना दिली होती. त्या संदर्भात त्यांनी आरटीओ अधिकारी शिवानंद मगदूम यांची भेट घेतली. तसेच या आर्थिक दुर्बल घटकांबद्दल सहानुभूती बाळगा, तसेच त्यांना कर्जफेडीसाठी बडगा दाखवून अन्याय करू नका, अशी सूचना केली. या बैठकीवेळी आरटीओचे अधिकारी आणि अनेक रिक्षा चालक उपस्थित होते. ಹೊಟ್ಟೆಪಾಡಿಗೆ ದುಡ್ಕೊಂಡು ದಿನ ಬೆಳಗಾದ್ರೆ ಮಳೆಯಲ್ಲಿ ಚಳಿಯಲ್ಲಿ ಬಿಸಿಲಲ್ಲಿ ಏನೋ ಒಂದು ಕಳ್ಳತನ ಮಾಡಿದೆ, ಸುಳ್ಳು ಹೇಳದೆ, ಮೋಸ ಮಾಡಿದೆ, ಬೆವರು ಸುರಿಸ್ಕೊಂಡು ತಿನ್ನವ್ರಿಗೆ ನೀವು ಇಷ್ಟು 500 ಅವ್ರು ಹಾಕಂದಿದಾರ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿ 500 ಕೇಸ್ ಹಾಕಿದ್ರೆ ಅವ್ರು ಎಲ್ಲಿ ಸಾಯ್ಬೇಕವ್ರು? ಅವ್ರೇನು ದೊಡ್ಡವರಲ್ರಿ? ಆಟೋ ಓಡಿಸ್ಕೊಂಡು ಸಾಲ ಆಟೋದ ಸಾಲ ಕಟ್ಟಿ ತಮ್ಮ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬಿಸ್ಕೊಳ್ಳೋರು. ಇವಾಗ ಟಾರ್ಗೆಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಟಾರ್ಗೆಟ್ ಅನ್ನು ಗುಬ್ಬಿಗಳ ಮೇಲೆ ಬ್ರಹ್ಮಾಸ್ತ್ರ ಹೊಡೆಯಕ್ಕೆ ಟಾರ್ಗೆಟ್ ಕೊಟ್ಟಿರಲ್ಲ ಸರ್. ನೀವು ಗವರ್ಮೆಂಟ್ ನಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀರಾ, ನಾನು ಗವರ್ಮೆಂಟ್ ನಲ್ಲೇ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀನಿ, ಪ್ರತಿಯೊಂದನ್ನು ಕೂಡ ಕಾನೂನು ಚೌಕಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಏನು ಆಗೋದಿಲ್ಲ. ನಂದು ಒಂದೇ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್, ಒಂದೇ ಕಾಳಜಿ, ನಾನು ಜಾಸ್ತಿ ಎಲ್ಲೂ ಹೋಗೋದಿಲ್ಲ. ಯಾಕೆ ಇವತ್ತು ಬಂದಿದ್ದೀನಿ ಅಂದ್ರೆ ಬಡವರಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗಬಾರ್ದು ಅನ್ನೋ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಬಂದಿದ್ದೀನಿ. ಗಣೇಶ ಉತ್ಸವ ಮಹಾಮಂಡಳಾಸಾಠಿ ಮಾರ್ಗಸೂಚಿ ಜಾಹೀರ್. गणेश उत्सवात पीओपी मूर्ती आणि डीजेवर बंदी असेल. गणेश उत्सवासाठी विविध परवानग्यांसाठी महापालिकेत एक खिडकी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. गणेश उत्सव मंडळ पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. पोलीस आयुक्त डॉक्टर एम बी बोरलिंगय्या, जिल्हा पंचायत सीईओ दर्शन एच व्ही, महापालिका आयुक्त डॉक्टर रुद्रेश घाळी आदी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, सर्वोच्च न्यायालय व शासनाने वेळोवेळी दिलेले आदेश व मार्गदर्शक सूचनांनुसार गणेश उत्सव व इतर सण साजरे करावे लागणार आहेत. बेळगाव शहर व जिल्ह्यात 31 ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत गणेश उत्सव होणार आहे. उत्सवादरम्यान डीजेला परवानगी नाही. काही काळासाठी ठराविक डेसिबल मध्ये स्पीकरला परवानगी दिली जाईल असे जाहीर करण्यात आले. आणि आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. जडे दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, टूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना
आराधना मारुति गली बेलगाम मन भाए आराधना। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलिशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 08312435777। विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। अग्निपथ योजनेअंतर्गत शहरामध्ये खडेबाजार येथे ग्लोबल आयटी सोल्युशन केंद्रामध्ये ऑनलाईन आयएफ परीक्षा दिनांक 24 ते 1 ऑगस्ट पर्यंत घेण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर केंद्राच्या 200 मीटर परिसरात 144 कलम लागू करण्यात आले आहे। 144 कलम जारी असताना परीक्षा केंद्राच्या परिसरात 5 पेक्षा अधिक जण गटाने फिरू नये। परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात असणारी ऑनलाईन सेंटर, झेरॉक्स सेंटर बंद ठेवावी। तसेच जाहीर सभा समारंभ, धारदार शस्त्रास्त्रे, स्फोटक वाहतूक करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत। आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल असे पोलीस आयुक्त डॉक्टर MB बोरलिंगय्या यांनी कळविले आहे। मुख्य न्यायाधीश मुरलीधर पै यांची बदली। जिल्हा सत्र मुख्य न्यायाधीश मुरलीधर पै यांची बेंगळूरला बदली झाली आहे। त्यांचा सोमवारी दिनांक 25 रोजी सत्कार करण्यात आला। न्यायाधीश पै यांनी जिल्हा सत्र मुख्य न्यायाधीश म्हणून काही महिन्यांपूर्वी सूत्रे स्वीकारली होती, पण त्यांची बदली करण्यात आली आहे। या बदलीनिमित्त बार असोसिएशनने त्यांचा सत्कार करून पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट प्रभू यत्नट्टी, उपाध्यक्ष ऍडव्होकेट सुधीर चव्हाण, ऍडव्होकेट सचिन शिवन्नावर, ऍडव्होकेट गिरीराज पाटील, ऍडव्होकेट बंटी कपाई, ऍडव्होकेट मारुती कामन्नाचे, ऍडव्होकेट महंतेश पाटील, ऍडव्होकेट अभिषेक उदोशी आदी उपस्थित होते। बेकायदा लेआउटवर बुडा कारवाई करणार। गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली बेकायदा लेआउटवर कारवाईची मोहीम पुन्हा सुरू होणार आहे। त्यासाठी बुडाकडून यादी तयार करण्यात येत आहे। लवकरच ही कारवाई सुरू होणार आहे। शहर परिसरात सुमारे 45 बेकायदा लेआउट्स असण्याची शक्यता आहे। बेकायदा लेआउटमुळे 100 रुपयांच्या मुद्रांकावर प्लॉटची विक्री करण्यात येत असून त्यानंतर परिसरात नागरी सुविधा पुरवताना महापालिकेला कसरत करावी लागत आहे। त्यामुळे अशा बेकायदा लेआउट विरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे। काही महिन्यांपूर्वी बुडाने बेकायदा लेआउट विरोधात मोहीम उघडली होती, पण ती काही दिवसांनी थांबवण्यात आली। लेआउट तयार केल्यानंतर संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येते। आता या कारवाईसाठी बुडाकडून यादी तयार करण्यात येत आहे। 2 दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बुडा कार्यालयाला भेट देऊन बेकायदा लेआउटवर कारवाई करण्यात यावी अशा सूचना केल्या आहेत। अवजड वाहने थांबल्यामुळे कागतीजवळ महामार्ग बनला जीवघेणा। राष्ट्रीय महामार्गावर काकती येथे दोन्ही बाजूला थांबणारी अवजड वाहने अपघाताला निमंत्रण देणारी ठरत आहेत। 4 पदरी असणारा हा महामार्ग काकतीजवळ मात्र 2 पदरी होत असल्याने जीवघेणे अपघात घडू शकतात। पोलिसांकडून याबाबत जुजबी कारवाई होते, मात्र यावर कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नसल्याचे दिसून येत आहे। पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना महामार्गालगत अनेक गावे लागतात। ज्या ठिकाणी ओव्हरब्रिज नाही अशा लहान गावांमधून कार, दुचाकी तसेच पादचारी रस्ता ओलांडताना दिसतात। काही ठिकाणी पर्यायी रस्ता तयार असला तरी जवळचा मार्ग म्हणून पादचारी मुख्य रस्त्यावरून ये जा करतात। पादचाऱ्यांसाठी हे धोकादायक आहे हे माहिती असूनही ते महामार्गाचाच अवलंब करतात। महामार्गालगत काही ठिकाणी ढाबे, हॉटेल्स, टायर रिमोल्डिंग, हवा भरणे यासह अन्य दुकाने आहेत। विशेषतः कापती येथे अशी अनेक दुकाने असल्याने ट्रक चालकांचा डेरा रात्री अन दिवसाही येथेच पडलेला दिसून येतो। होणगा क्रॉस पासून काही अंतरावर तसेच काकती पोलीस ठाण्यापर्यंत दोन्ही बाजूंनी ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर यासह अन्य अवजड वाहने थांबलेली असतात। याच्याच बाजूला पुन्हा वडाप वाहने, बसेस थांबतात। एका बाजूच्या दुपदरी रस्त्याचा एक भाग या अवजड वाहनांनी व्यापलेला असतो, तर अन्य बाजूने येणारी वाहने या अवजड वाहनांच्या बाजूलाच थांबतात। त्यामुळे पाठीमागून भरधाव येणाऱ्या वाहन चालकांना अडथळे निर्माण होतात। भरधाव वाहनांना धोका निर्माण होऊ शकतो, याकडे काकती पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे। वडगाव येथील मद्य दुकानाविरोधात गुन्हा।
दुकानातून फक्त मद्य विक्रीची परवानगी असताना तेथे थांबून मद्य सेवनासाठी मुभा दिल्याप्रकरणी वडगाव येथील एका मद्य विक्री दुकानावर अबकारी खात्याने कारवाई केली. या प्रकरणी एका कामगाराला ताब्यात घेतले आहे. वडगाव मेन रोडवर वाईन शॉप आहे. या ठिकाणी फक्त मद्य विक्रीसाठीचा परवाना आहे, परंतु सदर दुकानाच्या पाठीमागे थांबून मद्य पिण्यासाठी मुभा देण्यात येत असल्याची माहिती अबकारी खात्याला मिळाली. त्यामुळे अबकारी नियमाचा भंग होत असल्याचा ठपका ठेवत सदर दुकानाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भरवस्तीत हे दुकान असल्याने रहिवाशांना याचा त्रास होतो. याबाबत अनेकदा तक्रार केल्यानंतर अबकारी खात्याकडून ही कारवाई करण्यात आली. स्वरगंधचा स्वरांकित गुरुवंदना सोहळा साजरा. शहापूर कचेरी गल्लीतील स्वरगंध विद्यालयातर्फे दिनांक 24 रोजी सरस्वती वाचनालयाच्या सभागृहात स्वरांकित गुरुवंदना हा कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यालयाच्या विविध वयोगटातील शिष्यांनी सरस गाणी सादर करून रसिकांची वाहवा मिळविली. विद्यालयाच्या संचालिका सौभाग्यश्री कुलकर्णी यांनी संवादिनी तर जितेंद्र साबणनावर यांनी तबल्याची साथ संगत केली. तत्पूर्वी सरस्वती पूजा करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून किशोर काकडे उपस्थित होते. शिष्यांतर्फे सौभाग्यश्री कुलकर्णी यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यानंतर सुमारे 3.5 तास संगीत कार्यक्रम झाला. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची गाणी सादर केली. यानंतर विद्यालयाच्या महिला भजनी मंडळाने भारूड भजन अभंग यांचा आविष्कार सादर केला. यानंतर सौभाग्यश्री कुलकर्णी यांनी भैरवीमध्ये सोनियाचा धेनू वर्षे अमृताचा घनू हे गाणे गाऊन कार्यक्रमाची सांगता केली. पत्रकार सुनील आपटे यांनी सूत्रसंचालन केले तर भक्ती धोंगडी यांनी कॅसिओची साथ दिली. चोरला घाट मार्गे बेकायदा रेतीची वाहतूक. गोव्यात रेती उत्खनावर सरकारने बंदी घातल्याने चोरला घाटातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे रेती वाहतूक होऊ लागली आहे. कर्नाटकातील रामनगर भागातून रेती घेऊन येणारे ट्रक चोरला घाटात थांबत आहेत. त्या ट्रकमधील रेती मध्यरात्री गोव्यातील ट्रकमध्ये घालून साखळी मार्गे ती गोव्यात आणली जात आहे. रेतीच्या या बेकायदेशीर वाहतुकीला चोरलातील तपासणी नाक्यावरून सहज प्रवेश मिळत असल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. दररोज मध्यरात्री रेतीने भरलेले ट्रक गोव्यात दाखल होत आहेत. रामनगर भागात रेतीसह खडीच्या किमती गोव्यातील दराच्या तुलनेत कमी आहेत. गोव्यातील काही कंत्राटदारांनी कर्नाटक राज्यातील रेती आणि खडी व्यावसायिकांना हाताशी धरून बेकायदेशीरपणे रेती आणि खडीची वाहतूक सुरू केली आहे. कर्नाटक राज्यातील ट्रकांना गोव्यात येण्यासाठी खास परवाना लागतो. त्यासह खाण आणि भूगर्भ खात्याचा पास मिळवल्याशिवाय टोल नाक्यावरून माल वाहतूक करता येत नाही. त्यामुळे गोव्यातील स्थानिक ट्रक मालकांना हाताशी धरून हा बेकायदेशीर उद्योग केला जात आहे. बीके कंगराळी रस्त्याकडील कचऱ्याची ग्रामपंचायतकडून सफाई. बीके कंगराळी गावच्या मुख्य रस्त्याच्या कडेला टाकलेला कचऱ्याची ग्रामपंचायतीच्या वतीने जेसीपी लावून सफाई करण्यात आली आहे. पुन्हा या ठिकाणी कचरा टाकणारा आढळल्यास त्याला 1,000 रुपये दंड तर फोटो काढून कळविणाऱ्यास बक्षिसी दिली जाईल असे ग्रामपंचायत कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. यापूर्वी अनेक वेळा सूचना देऊनही बेजबाबदार लोक रस्त्याच्या कडेला कचरा टाकतच होते. रस्त्यावरून जाताना दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. ग्रामपंचायत विकास आघाडीच्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत अध्यक्षा पूनम पाटील उपाध्यक्ष यल्लोजी पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पाहणी करून जेसीबीच्या सहाय्याने सर्व कचऱ्याची विल्हेवाट लावून स्वच्छता केली. तसेच यापुढे ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी लक्ष ठेवून असतील असे सांगितले आणि यापुढे पुन्हा या रस्त्यालगत कचरा टाकणारा आढळला तर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आमदार अनिल बेनके यांना पितृशोक. अंजनेय नगर बेळगाव येथील रहिवासी शट्टूप्पा सुबराव बेनके वय 92 यांचे सोमवारी रात्री 11:30 सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, 5 मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मंदाकिनी शांताराम मदली यांचे निधन. काळी अमराई येथील रहिवासी सौ मंदाकिनी शांताराम मदली वय 79 यांचे सोमवार दिनांक 25 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, 1 मुलगा, सून, नात, नातजावई असा परिवार आहे. सुलोचना सदानंद पालकर यांचे निधन. आळवण गल्ली शहापूर येथील रहिवासी सुलोचना सदानंद पालकर वय 84 यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या मूळ अक्की ओणी कलगडगी जिल्हा धारवाड येथील असून त्यांच्या पश्चात मुलगी व जावई सतीश मिठारे, नातवंडे व पतवंडे असा परिवार आहे. भारताच्या पदकाच्या आशांना मोठा धक्का. नीरज चोप्रा राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर.
बर्मिंगहॅम मध्ये होऊ घातलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेआधी भारताच्या पदकाच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. टोकियो ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदकाला गवसणी घालणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा राष्ट्रकुल स्पर्धेत खेळणार नाही. काही दिवसांपूर्वीच जागतिक ॲथलेटिक्स मध्ये रौप्य पदकाची कमाई करणारा नीरज दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेत खेळू शकणार नाही. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची कामगिरी बऱ्याचदा चांगली होते. अनेकदा भारत पदतालिकेत पहिल्या 3 मध्ये असतो. टोकियो ऑलिम्पिक गाजवणारा नीरज राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकेल अशी खात्री क्रीडा रसिकांना वाटत होती. मात्र आपण दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेत खेळणार नसल्याचं खुद्द नीरजनं सांगितलं आहे. जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेनंतर नीरज चोप्राचं MRI स्कॅन करण्यात आलं. त्यात स्नायूला दुखापत झाल्याचं निदान झालं. डॉक्टरांनी नीरजला महिनाभर आराम करण्याचा सल्ला दिला. त्यामुळेच नीरजनं राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रकुल स्पर्धेला 5 ऑगस्ट पासून सुरुवात होणार आहे. याच दिवशी भालाफेक स्पर्धा होईल. नीरजनं राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये खेळणार नसल्यानं आता भालाफेक प्रकारात भारताच्या आशा डिपू मनू आणि रोहित यादव यांच्यावर असतील. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला 24 वर्षीय नीरजकडून मोठ्या अपेक्षा होत्या. 2019 मध्ये झालेल्या शस्त्रक्रियेनंतर नीरजनं दमदार पुनरागमन करत इतिहास रचला. टोकियो ऑलिम्पिक मध्ये त्यानं सुवर्ण पदक पटकावलं. वैयक्तिक क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक जिंकणारा नीरज हा भारताचा दुसरा खेळाडू आहे. याच आठवड्यात नीरज चोप्रानं अमेरिकेतील जागतिक ॲथलेटिक चॅम्पियनशिप मध्ये रौप्य पदक पटकावलं. नीरजनं 88.13 मीटर दूरवर भाला फेकत रौप्य पदकाची कमाई केली. नीरजच्या या कामगिरीमुळे 2003 नंतर प्रथमच भारताला जागतिक ॲथलेटिक चॅम्पियनशिप मध्ये पदक मिळालं. मक्लॉकलनमुळे अमेरिकेच्या महिला रिले संघाला सुवर्ण. सिडनी मक्लॉकलनच्या दमदार कामगिरीमुळे जागतिक अजिंक्यपद ॲथलेटिक्स स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी महिलांच्या 4x400 मीटर रिले शर्यतीत अमेरिकेने सुवर्णपदक कमावले. जागतिक स्पर्धेतील अमेरिकेचे हे विक्रमी 33वे पदक ठरले. मक्लॉकलन, तथिया डिग्ज, ॲबी स्टेनर आणि ब्रिटन विल्यम्स या चौकडीने 3 मिनिटे आणि 17.79 सेकंद अशी वेळ नोंदवत महिलांच्या 4x400 मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदक आपल्या नावे केले. मक्लॉकनची कामगिरी उल्लेखनीय ठरली. तिने 0.73 सेकंदची आघाडी निर्णायक टप्प्यात 2.93 सेकंदांनी वाढवत अमेरिकेचे सोनेरी यश सुनिश्चित केले. पुरुषांच्या 4x400 रिले शर्यतीत अमेरिकेच्या एलिया गॉडविन, ब्राइस डेडमन, मायकल नॉर्मन आणि चॅम्पियन ॲलिसन या चौकडीने 2:56.17 सेकंद अशा वेळेसह सुवर्णपदक जिंकले. हरियाणाला त्यांच्या भूमीवर हरवल्याचा अभिमान, उपविजेत्या महाराष्ट्राचे प्रशिक्षक प्रशांत चव्हाण यांचे प्रतिपादन. वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या गेल्या 18-20 वर्षाच्या इतिहासात महाराष्ट्राने हरियाणाला पराभूत केले नव्हते, पण रविवारी उपांत्य फेरीत बलाढ्य हरियाणाला त्यांच्या भूमीवर हरवू शकलो याचा अभिमान वाढतो अशी प्रतिक्रिया उपविजेत्या महाराष्ट्राचे प्रशिक्षक प्रशांत चव्हाण यांनी व्यक्त केली. भारतीय रेल्वेकडून अंतिम फेरीत 21-38 असा पराभव पत्करल्यामुळे महाराष्ट्राचे जेतेपद हुकले, पण हरियाणावर मिळवलेल्या 33-27 अशा विजयामुळे महाराष्ट्राने राष्ट्रीय स्पर्धेत दरारा निर्माण केला. या सामन्याबाबत चव्हाण म्हणाले, हरियाणाच्या संघातील सर्वच 12 खेळाडू प्रो कबड्डी गाजवणारे होते, तर महाराष्ट्राच्या संघातील फक्त असलम इनामदार आणि आकाश शिंदे यांनाच 1-2 वर्षाचा अनुभव होता. त्यामुळे हरियाणा महाराष्ट्राला आणि नंतर रेल्वेला हरवून जेतेपद जिंकणार असा जाणकारांचा अंदाज होता, पण सामर्थ्यशाली हरियाणाचे या स्पर्धेतील आधीचे सामने तसेच युट्यूबवरील चित्रफिती पाहून प्रदीप नरवाल, संदीप नरवाल यांच्या खेळाचा व्यवस्थित अभ्यास आम्ही केला होता. बोनस गेले तरी चालतील, पण क्षेत्ररक्षण भक्कम राहिले पाहिजे हीच रणनीती होती. त्यामुळे हरियाणाला त्यांच्या भूमीवर हरवू शकलो. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.